निपाणीत 31 रोजी निषेध रॅलीचे आयोजन. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचा होणार निषेध. अलीकडच्या काळामध्ये महिलांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार आणि बलात्कारासारख्या घृणास्पद घटना घडत आहेत. याचा निषेध करण्यासाठी निप्पाणी येथे दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 3 वाजता मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या वर्षा चव्हाण, दीपाली मोहिते व दीपमाला श्रीखंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की कोलकाता येथे डॉक्टर मुलगीवर तसेच महाराष्ट्रमध्ये बदलापूरमध्ये 2-4 वर्षाच्या मुलीवर आणि कोल्हापूर येथे 10 वर्षाच्या मुलीवर आणि आपल्या निप्पाणी शहरामध्ये सुद्धा 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडलेली आहे. या घडणाऱ्या वाईट गोष्टीच्या संदर्भात निषेध रॅली काढून निप्पाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी निप्पाणीसह परिसरातील महिलांनी, कॉलेज युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक महिलांनी केलेले आहे. कार्यकर्ता निप्पाणीमध्ये आपण एक महिलांची रॅली काढणार आहोत. कलकत्ता आणि बदलापूर, कोल्हापूर आणि निप्पाणीमध्ये जे महिलांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ शनिवारी 31 तारखेला आपण 3 वाजता IV मध्ये निवेदन देणार आहोत. तरी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. शेजारीने आपल्या जवळील मुलींना न्याय मिळावा यासाठी बहुसंख्येने महिलांनी उपस्थित राहावी ही विनंती. जो अत्याचार महिलांच्यावर होत आहे त्याच्या निषेधात आपण तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायचंच आहे, पण दुसऱ्याला सांगून बोलवण्यापेक्षा स्वतःच्या घरातून आपण आवाज उठवला पाहिजे. कारण की ज्या अल्पवयीन मुली आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होत आहे त्याचा आवाज आपण स्वतः एक माता भगिनी या संदर्भातून आपल्या घरातून जर आवाज उठवला तरच या सगळ्या कायमा फसणाऱ्या घटना आहेत त्या नक्कीच दूर होतील असं मला वाटतं. म्हणून बहुसंख्य महिलांनी यामध्ये सहभागी होऊन याच्याविरुद्ध आवाज उठवणं फार गरजेचं आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा चव्हाण, दीपाली मोहिते, दीपमाला श्रीखंडे, क्रांतीज्योती महिला मंडळ अध्यक्ष स्वाती दबडे, अमीना मकानदार, सलमा शेख, सुकेशनी शिंदे उपस्थित होत्या.